नमस्कार, मी प्राजक्ता जोशी. इंडिया जर्नलच्या न्यूजपेपर राऊंडअपमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या राऊंडअपची सुरुवात करूया टाइम्स ऑफ इंडियापासून. उत्तराखंडमध्ये काल जोरदार अतिवृष्टी होत होती, तसं भारताच्या बऱ्याच राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडत होता. त्यातल्या त्यात केरळ आणि उत्तराखंड या दोन्ही राज्यांमध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात आपण बघतोय की डिझास्टर्स होत आहेत, लँडस्लाईड्स होत आहेत, पूर येतोय. तर उत्तराखंडमध्ये काल अतिवृष्टी जी झाली, तर त्याच्यामध्ये कालच्या दिवसभरात ॲटलिस्ट 34 जणांचा मृत्यू झाला होता पुरामध्ये बुडून किंवा लँडस्लाईड्समुळे, आणि आज ही संख्या 50 जवळपास पोहोचलेली आहे. ह्याच्याचबरोबर नैनितालबद्दलची सुद्धा अपडेट याच बातमीमध्ये आहे, ज्याच्यामध्ये प्रशांत झा यांनी रिपोर्टिंग केलेलं आहे. त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की नैनिताल हे जे शहर आहे, तर ते एका बेटाप्रमाणे झालेलं होतं. या शहराकडे जाणारे 3 रस्ते जे आहेत ते दरडी कोसळल्यामुळे बंद झाले होते, आणि चौथा रस्ता जो होता तो नैनी तलाव जो आहे, तर त्याला त्याचं पाणी वाढल्यामुळे, त्याला पूर आल्यामुळे अजून एक जो एंट्रन्स होता या शहरात जाण्याचा, तर तिथं तो पुराच्या पाण्यात गेला होता. त्यामुळे हे शहर दुसऱ्या दिवसासाठी कट ऑफ झालं होतं बाकी राज्यापासून. आणि हा जो ओव्हरऑल सर्व रिपोर्ट आहे तो प्रशांत झा आणि कौटिल्य सिंग यांनी मिळून लिहिलेला आहे. भारत चीन सीमांवर जी खडाजंगी चालू असते किंवा जो सीमा प्रश्न सतत चालू आहे, तर त्याबद्दलची महत्त्वाची बातमी आज रजत पंडित यांनी दिलेली आहे. त्याच्यामध्ये ईस्टर्न आर्मी कमांड चीफ लेफ्टनंट जनरल मनोज पांडे यांनी काल असं म्हटलेलं आहे की चायना जे आहे, तर ते त्यांच्या सीमांवरची जी गावं आहेत, तर त्यांना बहुउद्देशीय कारणांसाठी डेव्हलप करत आहे. एकतर तिथं राहता येण्यासाठी सुद्धा, आणि दुसरं म्हणजे आर्मी बेससुद्धा, आणि ही चिंतेची बाब असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे. दिवाळीच्या निमित्तानं राज्यामधले बरेचसे जे कोविडचे निर्बंध होते ते अजून शिथिल करण्यात आलेले आहेत, तर त्याच्याच अंतर्गत आता रेस्टॉरंट्स जे आहेत, हॉटेल्स आणि जे उपाहारगृहं आहेत, तर त्यांना रात्री 12 ओपन ठेवायला परमिशन मिळणार आहे. त्याचप्रमाणे दुकानांना रात्री 11 चालू ठेवता येणार आहे. पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी नुकताच त्यांच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. त्याच्यानंतर चरणजीत सिंग चन्नी हे पंजाबचे मुख्यमंत्री आता आहेत. काँग्रेस पार्टीबद्दल त्यांनी बरीचशी टीकासुद्धा केली होती त्यांच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर. त्याच्यानंतर त्यांनी दिल्लीला जाऊन अमित शहा यांची भेटसुद्धा घेतली होती. काल आता त्यांनी त्यांची पुढची राजकीय मूव काय असेल तर ह्याबद्दल सुतोवाच्य केलेलं आहे, आणि त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलंय की ते नवीन पार्टी काढायचा त्यांचा विचार आहे, आणि जर भाजपने सध्या शेतकऱ्यांचा जो प्रश्न आहे तर त्याच्यावर त्यांनी काहीतरी सोल्युशन काढलं, तो त्यांनी जर व्यवस्थितरित्या सोडवला तर ते भाजपसोबत युतीसुद्धा करू शकतात असं त्यांनी म्हटलेलं आहे. झोमॅटोबद्दलची एक बातमी काल दिवसभर सोशल मीडियावर फिरत होती, आपण बघितलीच असेल. आज चेन्नईवरून त्याच्याबद्दलचं सविस्तर वार्तांकन राम सुंदरम यांनी केलेलं आहे. झोमॅटोची एक कस्टमर केअर एक्झिक्युटिव्ह होती, तर त्यांनी एका कस्टमरला रिफंड प्रोसेस इनिशिएट करण्यापासून त्यांनी नाही म्हटलं, कारण त्यांना तमिळ बोलता येत नव्हती, आणि तिने असं म्हटलं की सगळ्यांना हिंदी थोडंफार तर आलंच पाहिजे असं रिमार्कसुद्धा त्यांनी केलं होतं. आता हिंदीबद्दलचा वाद, हिंदी इम्पोजिशनबद्दलचा वाद आपल्याला माहितीच आहे. ही बाब जी आहे ती जेव्हा ट्विटरवर ह्याच्याबद्दल त्या कस्टमरने जेव्हा कंप्लेन केली, ट्विटरवर हे जेव्हा फिरू लागलं, तेव्हा झोमॅटोने आधी माफी मागितली आणि त्या कस्टमर केअर एक्झिक्युटिव्हला त्यांनी काढूनसुद्धा टाकलं. मात्र नंतर त्यांनी तिला परत कामावर रुजू केलं, आणि ह्या सर्वांमध्ये झोमॅटोचे जे दीपिंदर गोयल आहेत, तर त्यांनी असं म्हटलंय की आपल्या देशामध्ये आपल्याला सहनशीलता, टॉलरन्स हे अजून थोडं वाढवण्याची गरज आहे. आता सध्या जेवढं आहे त्याच्यापेक्षा जास्त ते वाढवण्याची गरज असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे. अजून एक अशीच कॉन्ट्रोवर्शियल गोष्ट किंवा सोशल मीडियावर ज्याच्यामध्ये कॉन्ट्रोवर्सी तयार झाली, अशी एक गोष्ट जी सोशल मीडियावर गेल्या 1-2 दिवसांपासून फिरत होती, ती म्हणजे फॅब इंडियाची जाहिरात. जश्ने रिवाज असं त्यांनी दिवाळीला म्हटल्यामुळे त्याच्यावर बराच वाद माजला होता. हे दिवाळीचं डी हिंदुआयझिंग आहे किंवा एब्रहमायझेशन आहे असं म्हणत त्याच्यावर लोकांनी फॅब इंडियावर बॉयकॉट करायचंसुद्धा म्हटलं होतं. तर ह्या सर्व वादात फॅब इंडियाने ती ॲड मागं घेतलेली आहे. आपल्याला ह्याचा जर संदर्भ आठवायचा असेल, अजून एक ह्याला लावायचा, तर आपल्याला आठवते की अशीच एक अजिबात काहीही कॉन्ट्रोवर्सी नसलेली तनिष्कची ॲड होती, ज्याला लव जिहाद असं म्हणण्यात आलं होतं. कुठेतरी आपल्याला हे जे सर्व प्रकरण झाले त्याच्यामध्ये सुद्धा त्याचेच सूर उमटलेले दिसत आहेत. सप्टेंबर महिन्यात मेट्रोचं काम जे पुण्यात चालू आहे, तर त्याच्यामध्ये एक बॅरिकेड कोसळला होता, ज्याच्यामध्ये एका सिक्युरिटी गार्डचा मृत्यू झाला होता. 64 सिक्युरिटी गार्ड होते. तर ह्या संदर्भात आता त्या कॉन्ट्रॅक्टरवर चार्जेस फाईल झालेले आहेत. या संदर्भातली सविस्तर बातमी आज गीतेश शेळके आणि प्रसाद कुलकर्णी यांनी पुण्यावरून दिली आहे. यापुढची बातमी आजची आपली बेस्ट ऑफ द डे बातमी आहे.
पुण्यावरून अंजली झांगियानी यांनी पुण्याच्या आसपास सध्या जो मानव आणि वन्यजीव यांच्यामधला संघर्ष वाढताना थोडाफार दिसतोय, त्याची सुरुवात होताना आपल्याला मोठ्या प्रमाणात दिसतीये, तर या संदर्भातली एक अतिशय इंटरेस्टिंग बातमी दिलेली आहे. पुण्याच्या आजूबाजूला जी गावं आहेत तिथं एका नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशनने भारूड हा जो लोककला प्रकार आहे, लोकगीत प्रकार आहे, तर त्याचा वापर करून लोकांमध्ये जनजागृती करायला सुरुवात केलेली आहे की जर तुम्हाला एखादा वन्यजीव दिसला, जसं की तुम्हाला एखादा वाघ किंवा बिबट्या किंवा इतर कोणताही वन्य प्राणी तुमच्या समोर आला तर तुम्ही त्याच्याबरोबर कसं डील केलं पाहिजे जेणेकरून तुम्हालाही इजा होणार नाही आणि त्या प्राण्यालाही मारायची वेळ येणार नाही किंवा तो प्राणी तुमच्यावर अटॅक करणार नाही, तर ह्यासाठी को एक्झिस्ट कसं करता येईल ह्यासाठीचं त्यांनी ट्रेनिंग, ह्यासाठीची त्यांनी जनजागृती सुरू केलेली आहे. कोविडमधून रिकवर होणाऱ्या पेशंट्समध्ये मोठ्या प्रमाणात म्युकॉरमायकॉसिस, ज्याला ब्लॅक फंगस असं सुद्धा म्हटलं जातं, हा बुरशीजन्य आजार आपल्याला होताना दिसत होता. स्पेशली सेकंड वेव्हमध्ये हे खूप मोठ्या प्रमाणात ऑब्झर्व करण्यात आलं होतं. तर पुण्यातल्या काही डॉक्टर्सनी 84 म्हणजे 84 पेशंट्सना ऑब्झर्व करून त्यांनी असा निष्कर्ष काढलेला आहे की म्युकॉरमायकॉसिस झाल्यानंतर ज्या पेशंट्सचा मृत्यू झाला तर त्याच्यामध्ये मेन कारण एक असं होतं की किडनी फेल्युअर. म्युकॉरमायकॉसिस झाल्यानंतर त्यांचं किडनी फेल्युअर होऊन, त्यांची किडनी काम करायचं बंद होऊन मृत्यू होण्याचे चान्सेस हे जास्त वाढताना दिसून आलेले आहेत. उमेश इसाळकर यांनी आज ही बातमी केली आहे. काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी वद्रा यांनी काल उत्तर प्रदेशमध्ये अशी अनाऊन्समेंट केलेली आहे की उत्तर प्रदेशमध्ये आता ज्या विधानसभा निवडणुका होणार आहेत पुढच्या वर्षी, तर त्याच्यामध्ये 40% सीट्स ज्या आहेत तर त्या महिला कॅन्डिडेट्ससाठी, महिला उमेदवारांसाठी रिझर्व्ड असतील. लढकी हूँ लढ सकती हूँ अशी घोषणा करत त्यांनी काल ही अनाऊन्समेंट केली. आज शेल्वी शारदा यांनी लखनौवरून ही बातमी दिली आहे. या पुढच्या बातमीची हेडलाईन, आजची आपली हेडलाईन ऑफ द डे आहे, ही हेडलाईन आहे फायनल फ्लिंग. विराट कोहलीबद्दलची ही बातमी आहे जी पार्थ भादुरी यांनी लिहिली आहे टाइम्स ऑफ इंडियाच्या स्पोर्ट्स पेजवर. आपल्याला माहितीच आहे की विराट कोहली जे भारताच्या सध्या तिन्ही फॉर्म्सचे जे क्रिकेट्स आहेत, टेस्ट मॅच असेल, वन डे असेल किंवा टी ट्वेंटी असेल, ह्या तिन्ही फॉर्म्सचे ते सध्या कर्णधार आहेत भारताच्या टीमचे. मात्र नुकतंच त्यांनी अनाऊन्स केलं होतं की आता जो वर्ल्ड कप असणार आहे टी ट्वेंटीचा, तर तो झाल्यानंतर ते टी ट्वेंटीची कॅप्टन्सी जी आहे तर ती सोडणार आहेत. तर ह्या पार्श्वभूमीवर आता टी ट्वेंटीचा जो वर्ल्ड कप आहे तो जवळ आलेलाच आहे, तर हे त्यांचं शेवटचं ह्याच्यामधलं हे लास्ट फ्लिंग त्यांचं असणार आहे, हे शेवटचं त्यांचं टी ट्वेंटीबरोबरचं जे काही आहे ते असणार आहे. आणि ह्या शेवटच्या टाईमला त्यांनी हे विश्वचषक मिळवण्यासाठी किंवा टीमनी चांगली कामगिरी करावी ह्यासाठी त्यांना सर्व बळ जे आहे ते एकवटावं लागणार असल्याचं ह्या बातमीमध्ये, ह्या लेखात म्हटलेलं आहे. हा झाला आजचा टाईम्स ऑफ इंडिया. यापुढचा पेपर आहे लोकसत्ता. पनवेलवरून संतोष सावंत यांनी एक धक्कादायक बातमी आज लोकसत्तासाठी केलेली आहे. अभियांत्रिकी महाविद्यालय उभारण्याच्या नावाखाली सरकारकडून नाममात्र दरात मिळवलेल्या जमिनीचा काही भाग महामार्ग विस्तारीकरणात गेल्यानंतर त्याचा मोबदला संबंधित शिक्षण संस्थेने मिळवल्याचं प्रकरण पनवेलमध्ये उघडकीला आलेलं आहे. ही संस्था जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याशी संबंधित असल्याचं सुद्धा समोर आलंय. ते जेव्हा रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री होते 2004 तेव्हा त्यांनी या संस्थेला ही जमीन दिली होती आणि ह्या संस्थेला ही जमीन देण्यात आली होती आणि त्यावर संस्थेने अजूनपर्यंत महाविद्यालय म्हणजे 2004 पासून आतापर्यंत हे महाविद्यालय काही उभं राहिलेलं नाही आहे. मात्र सरकारकडून ही 14 जमीन त्यांना मिळाली होती आणि त्यातली 2 जमीन त्यांनी सरकारच्याच भूसंपादनासाठी देऊन तब्बल 30 मोबदला मिळवलेला आहे. आजपासून राज्यात महाविद्यालय ओपन करायला परमिशन देण्यात आलेली आहे, तर त्याबद्दलची बातमी आज लोकसत्ताच्या पानेकवर आलेली आहे. जरी आजपासून परमिशन देण्यात आली असली तरी अनेक महाविद्यालयांनी असा निर्णय घेतला आहे किंवा जास्तीत जास्त मुलं जी आहेत तर ती दिवाळीनंतरच महाविद्यालयात येतील अशी सध्या तरी असं नियोजन करण्यात आलेलं आहे. राज्यात FRP जास्त दर देणाऱ्या सहकारी साखर कारखान्यांवर कर वसुलीसाठी कारवाई केली जाणार नाही असं आश्वासन केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी मंगळवारी केलं. केंद्रीय राज्यमंत्री साहेब दानवे पाटील यांच्या नेतृत्वाखाली भेटलेल्या शिष्टमंडळासोबत चर्चा केल्यानंतर त्यांनी हे आश्वासन दिलं आणि राज्यातल्या साखर कारखान्यांच्या वेगवेगळ्या प्रश्नांवर त्यांनी काल जवळपास तासभर चर्चा सुद्धा केली. हाडांची घनता कमी होणे ही सर्व वयोगटांमध्ये दिसणारी समस्या आहे, मात्र गेल्या काही वर्षात अस्थिविकारांची तक्रार घेऊन येणाऱ्या तरुण रुग्णांच्या प्रमाणात लक्षणीय वाढ दिसत असल्याचं ऑब्झर्वेशन डॉक्टर्सनी केलेलं आहे, ऑर्थोपेडिक्सनी केलेलं आहे. जीवनशैलीतले बदल हे यामागचं मोठं कारण असून तणाव व्यसनाधीनता सुद्धा हा धोका वाढवत असल्याचं डॉक्टर्सचं म्हणणं आहे. हा होता आजचा लोकसत्ता. यापुढचा पेपर आहे द हिंदू.
केंद्र सरकारने नुकतंच असं म्हटलेलं आहे की बऱ्याच लोकांनी अजूनपर्यंत एलिजिबल आहेत ते दुसऱ्या डोसला, मात्र त्यांनी वॅक्सिनचा दुसरा डोस जो आहे तो घेतलेला नाहीये. केंद्र सरकारने स्पेशली जे युनियन हेल्थ सेक्रेटरी आहेत राजेश भूषण, त्यांनी सर्व राज्यांना अशा सूचना दिलेल्या आहेत की अशा ज्या व्यक्ती आहेत तर त्यांना मॉनिटर करावं, की म्हणजे किती संख्या आहे अशी की ज्यांनी एलिजिबल असून सुद्धा आणि त्यांची टाईमफ्रेम येऊन सुद्धा दुसरा डोस वॅक्सिनचा जो आहे तो घेतलेला नाहीये. प्रिसिला जेब्राज यांनी आज दिल्लीवरून द हिंदूच्या पानेकसाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी दिलेली आहे. आपल्याला मार्स ही चॉकलेट माहितीच असेल, एक युरोपियन चॉकलेट बनवणारी कंपनी आहे मार्स. तर या कंपनीनी रिसेंटली त्यांचे बरेचसे जे तयार झालेले प्रॉडक्ट होते, बरेचसे जे चॉकलेटचे कन्साइनमेंट होते ते परत मागवले होते, ते त्यांनी दुकानांमधनं परत घेतले होते. कारण त्यांचं असं म्हणणं होतं की ह्याच्यामध्ये जो तांदूळ वापरला गेला होता, भारतातून एक्सपोर्ट झालेला, भारतातून तिकडं गेलेला तांदूळ ह्याच्यामध्ये जो वापरला गेला होता तर तो जनुकीय संकरित होता आणि त्याच्यामध्ये काहीतरी कंटॅमिनेशन, काहीतरी भेसळ असल्याचं समोर आलं होतं आणि त्यामुळे त्यांनी ते त्यांचा सगळा जो तयार प्रॉडक्ट होता तर तो मागं घेतला होता. मात्र याच्यावर उत्तरादाखल भारताच्या कॉमर्स मिनिस्ट्रीनी वाणिज्य मंत्रालयानं असं म्हटलेलं आहे की भारतात इतक्या मोठ्या प्रमाणात जनुकीय संकरित भात पिकवला जात नाही आणि जो काही पिकवला जातो तो इतक्या मोठ्या प्रमाणात तर नक्कीच नसतो की तो एक्सपोर्ट केला जाईल. त्यामुळे हे जे सर्व आरोप आहेत तर ते भारतामधून निर्यात होणारा जो शेतीमाल आहे तर त्याला कुठंतरी बदनाम करण्याची एक कॉन्स्पिरसी, एक कट असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. मात्र ह्या सर्व गडबडीत आता ॲक्टिव्हिस्ट आणि काही शेतकऱ्यांच्या संघटना आहेत, त्यांनी असं म्हटलेलं आहे की जरी हे आत्ता जे म्हणजे हे जे आरोप असले जे जरी ते जरी सध्या केंद्र फेटाळले असले तरी आपल्याकडे आपण जे परमिशन देतो किंवा जे अप्रुव्हल देतो जनुकीय संकरित प्रजातींसाठी तर त्याच्यामध्ये आपल्याला अजून स्ट्रिक्टनेस आणायचं आणि अजून काळजीपूर्वक ती सर्व प्रोसेस करण्याचं गरजेचं असल्याचं त्यांनी म्हटलंय. सध्या तरी आपल्याकडे कोविडची तिसरी लाट येण्याची कोणतीही शक्यता दिसत नसल्याचं राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलेलं आहे. मात्र तरीसुद्धा त्यांनी अशी काळजी घेण्यासाठी सांगितलेली आहे की दिवाळी येतोय, सध्या सणासुदीचे दिवस आहेत, तर या सर्व पार्श्वभूमीवर दिवाळीनंतर एखाद वेळेस केसेस वाढण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळे सेफ्टी प्रोटोकॉल्स जे आहेत, जे सर्व नियम आहेत कोविडशी रिलेटेड, तर ते आपल्याला पाळणं अतिशय गरजेचं आहे. आज शौमोजित बॅनर्जी यांनी पुण्यावरून ही बातमी दिली आहे. गेल्या आठवड्याच्या शेवटला आपण केरळमध्ये जोरदार पाऊस झाल्याचं बघितलं, अतिवृष्टी झाली ज्याच्यामुळे अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली, अनेक ठिकाणी दरडी कोसळून बऱ्याच जणांचे मृत्यूसुद्धा झाले. त्याच्यानंतर एक दोन दिवसांसाठी पाऊस थांबला होता, मात्र आजपासून परत एकदा पावसाने पाऊस जोर वाढवणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने सांगितला होता. आजपासून पुढचे 2-3 दिवस परत एकदा जोरदार पाऊस केरळमध्ये होण्याची शक्यता आहे. हा होता आजचा द हिंदू. या पुढच्या पेपर्सकडे वळण्याआधी मी तुम्हा सर्वांना एक अपील करू इच्छिते. आपल्याला माहितीच आहे की इंडी जर्नल हे एक रीडर फंडेड आणि इंडिपेंडेंट न्यूज पोर्टल आहे आणि आमचं काम असंच कंटिन्यू करत राहण्यासाठी आम्हाला तुम्हा सर्वांच्या सपोर्टची गरज आहे. आम्ही आमच्या वेबसाईटवर दररोज वेगवेगळ्या विषयांमधल्या वेगवेगळ्या क्षेत्रांमधल्या बातम्या पब्लिश करत असतो. काही बातम्या इंग्लिशमध्ये असतात, काही मराठीत असतात. आमच्या वेबसाईटला नक्की भेट द्या. आमचा इंडी जर्नल याच नावाचा एक यूट्यूब चॅनलसुद्धा आहे ज्याच्यावर आम्ही वेगवेगळे व्हिडिओ रिपोर्टाजेस, वेगवेगळे एक्सप्लेनर व्हिडिओज असतील, इंटरव्ह्यूज असतील, हे वेळोवेळी अपलोड करत असतो. आमचा चॅनलसुद्धा नक्की सबस्क्राईब करा. इंडी रेडिओ नावाचं आमचं एक ॲपसुद्धा आहे. जर तुम्ही या व्हिडिओचं डिस्क्रिप्शन बघितलं तर त्यामध्ये तुम्हाला गुगल प्ले स्टोअरची एक लिंक दिसेल ज्यावर क्लिक करून तुम्ही ते ॲप डाउनलोड करू शकता. हे ॲप डाउनलोड केल्यानंतर आमचा वेबसाईटवरचा जो सर्व कंटेंट आहे तो तर तुम्हाला ऑडिओ स्वरूपात ऐकता येईलच, त्याचबरोबर अनेक पॉडकास्ट, अनेक बाकी ऑडिओ न्यूज बुलेटिन असेल किंवा अजून ऑडिओ बुक्स असतील तर अशा अनेक गोष्टी त्याच्यावर तुम्हाला ऐकता येतील. आमचं सबस्क्रिप्शनसुद्धा या ॲपचं तुम्ही घेऊ शकता जे अतिशय माफक दरात उपलब्ध आहे. ते घेतल्यानंतर जे प्रीमियम ॲक्सेस जो कंटेंट आहे, जसं की वेगळे काही इंटरव्ह्यूज असतील, काही इंटरेस्टिंग पॉडकास्ट असतील, तर ते सर्व सुद्धा तुम्हाला ऐकता येतील. आता आपण वळूया पुणे मिररकडे. पुणे मिररमध्ये आज एक अतिशय उल्लेख करण्यासारखी बातमी आहे. आपण काही दिवसांपूर्वी यशपाल सोनकांबळे यांची एक बातमी बघितली होती. ती एका व्यक्तींबद्दल होती जे एका जुन्या केसमध्ये पोलिसांसाठी साक्षीदार म्हणून ज्यांनी काम केलं होतं, एका मोठ्या हत्येच्या केसमध्ये त्यांनी साक्षीदार म्हणून काम केलं होतं, साक्ष दिली होती स्वतःच्या जीवावर खेळून. मात्र ते आता त्यांचं नाव आदित्यनाथ साळवे असं आहे, मात्र ते आता रस्त्यावर आले असल्याची बातमी पुणे मिररने
सरकारने केली होती, एक्सक्लुझिव्ह बातमी होती त्यांची. त्याच्यामध्ये त्यांनी एवढं मोठं काम केलेले व्यक्ती कशाप्रकारे फुटपाथवर राहतात आणि ते आता मेंटली अनस्टेबल आहे, मात्र त्यांना कोणी वाली नसल्याचं म्हटलं होतं. तर आता त्यांना मदत करण्यासाठी अनेक एक संघटना तसंच काही व्यक्तीसुद्धा समोर आलेल्या आहेत. चैतन्य इन्स्टिट्यूट फॉर मेंटल हेल्थ नावाचे एक NGO आहे पुण्यात, तर ती समोर आलेली आहे आणि त्यांनी साळवे यांना जेवण, घर तसंच मेडिकल एड म्हणजेच आरोग्याविषयक ज्या काही त्यांना मदत लागेल तर ती पुरवण्याचं त्यांनी ठरवलेलं आहे. ह्या संस्थेचे फाउंडर डिरेक्टर रॉनी जॉर्ज तसंच ॲडव्होकेट असीम सरोदे जे आहेत, तर ह्या दोघांनीही त्यांचा जिम्मा उचलायचं ठरवलेलं आहे. हा होता आजचा पुणे मिरर. यापुढचा पेपर आहे इंडियन एक्सप्रेस. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सध्या तरी तिसऱ्या लाटेची शक्यता दिसत नाही असं ऑलरेडी म्हटलेलंच आहे. त्याचबरोबर त्यांनी असं म्हटलंय की दिवाळीनंतर जर कोविडचे केसेस राज्यातले अतिशय मोठ्या प्रमाणात वाढले नाहीत तर असंही असू शकतं की ज्यांचं सिंगल वॅक्सिन झालेलं आहे आणि ज्यांचा आरोग्य सेतू ह्या ॲपवर सेफ स्टेटस आहे तर त्यांना ज्या काही आता सध्या ज्या काही गोष्ट काही प्लेसेस आहेत जसं की मॉल्स असतील जिकडं डबल वॅक्सिनेशन म्हणजे पूर्ण वॅक्सिनेशन झालेल्या लोकांनाच एंट्री आहे, तर अशा प्रकारचे रेस्ट्रिक्शन्स आहेत ते सुद्धा काढण्यात येण्याची शक्यता असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे. आणि सिंगल वॅक्सिन घेतलेला आणि आरोग्य सेतूवर सेफ असा स्टेटस असलेला व्यक्तीसुद्धा या ठिकाणी जाऊ शकेल दिवाळीनंतर जर केसेस वाढले नाहीत तर, असं त्यांनी म्हटलंय. रूपसा चक्रवर्ती यांनी आज मुंबईवरून ही बातमी दिली आहे. सध्या जगभरात इंधनाचे दर जे आहेत ते गगनाला भिडलेले आहेत, तर ग्लोबल फ्युएल प्राइसेस इतके जास्त का आहेत आणि त्याचा सगळ्याचा भारतावर कसा परिणाम होत आहे किंवा ह्याच्या पुढं अजून होऊ शकतो याबद्दलचा एक एक्सप्लेनर पीस आज करुणजीत सिंग यांनी दिल्लीवरून लिहिलेला आहे इंडियन एक्सप्रेसच्या एक्सप्लेन या पानासाठी. या होत्या आजच्या इंडियन एक्सप्रेसमधल्या मुख्य बातम्या. यापुढचा पेपर आहे सकाळ. शिवाजीराव भोसले सहकारी बँकांमधील ठेवीदारांच्या रकमा परत करण्यासाठी ठेव विमा महामंडळातर्फे बँकेच्या खात्यात 270 कोटी रुपये जमा झालेले आहेत. येत्या 2 दिवसात या संस्थेकडून ठेवीदारांचे पैसे मंजूर झाल्याची यादी प्राप्त होणार आहे आणि त्याच्यानंतर पुढच्या आठवड्यांपासून ठेवीदारांचे पैसे त्यांच्या खात्यात टप्प्याटप्प्याने ऑनलाईन जमा होणार आहेत. रिझर्व्ह बँकनं शिवाजीराव भोसले सहकारी बँकेवर निर्बंध लादले होते, त्यामुळे ह्यातले जे ठेवीदार होते तर त्यांना त्यांच्या खात्यातून 1,000 रुपयांच्यावर रक्कम काढता येत नव्हती. पुणे लोहमार्ग जिल्ह्यासाठी पोलीस शिपाई भरती 2019 लेखी परीक्षा काल 2 दिवसांपूर्वी म्हणजे रविवारी आयोजित करण्यात आली होती. या परीक्षेतल्या गैरव्यवस्थापनाचे किस्से आता हळूहळू समोर यायला सुरुवात झालेली आहे. इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की या परीक्षेचं आयोजनसुद्धा न्यासा या संस्थेनंच केलं होतं. आपल्याला आठवत नसेल तर आरोग्य भरतीच्या गट क आणि गट ड अधिकाऱ्यांच्या भरती परीक्षेमध्ये जो काही गोंधळ झाला होता आणि परीक्षेच्या जस्ट 1 दिवस आधी ही परीक्षा त्या दिवशी होऊ शकणार नाही असं जे जाहीर करण्यात आलं होतं, तर ह्या परीक्षेच्या नियोजनाचा कॉन्ट्रॅक्टसुद्धा न्यासा ह्या संस्थेलाच आउटसोर्स करण्यात आलं होतं आणि त्यांना ते काम नीट करता आलं नव्हतं आणि त्यामुळं ती परीक्षा पोस्टपोन करावी लागली होती, ज्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचं नुकसान झालं होतं. तर आता ही जी रविवारी परीक्षा झाली तर त्या परीक्षेचं नियोजनसुद्धा न्यासा या संस्थेकडेच होतं. परीक्षा केंद्रावरची जी गैरव्यवस्था होती तर ते जे कॅन्डिडेट्स होते परीक्षेचे त्यांच्या सांगण्यानुसार उमेदवारांच्या तपासणीसाठी प्रशिक्षित मनुष्यबळाचा अभाव होता, अनेक केंद्रांवर तपासणीसाठी न्यासाचे कर्मचारी दिसलेसुद्धा नाहीत, महिला उमेदवारांच्या तपासणीसाठी स्वतंत्र कक्ष नव्हता काही ठिकाणी, विद्यार्थ्यांच्या बॅग्स ठेवण्यासाठी व्यवस्था नव्हती, काही ठिकाणी परीक्षेनंतर विद्यार्थ्यांच्या प्रश्नपत्रिका काढून घेण्यात आल्या, काही ठिकाणी त्यांची प्रवेशपत्रं काढून घेण्यात आली, पर्यवेक्षक जे होते तर ते सुद्धा एफिशियंट नसल्याचं बऱ्याच ठिकाणी सांगण्यात आलं होतं. ओव्हरऑलच जे आउटसोर्स केल्या जातात ह्या प्रायव्हेट संस्थांना परीक्षा, तर त्याच्याबद्दल बऱ्याच मोठ्या प्रमाणात वाद सध्या चालू आहेत. बरेचसे जे कॅन्डिडेट्स आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की MPSCलाच ह्या परीक्षा कंडक्ट करण्याचे अधिकार देण्यात यावेत, प्रायव्हेट संस्थांना त्या देऊ नये, आणि ज्या प्रायव्हेट संस्थांना त्या दिल्या जातात तर त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार असल्याचंसुद्धा म्हटलं जातं. तर हे वारंवार जे गैरव्यवस्थापनाचे प्रश्न समोर येत आहेत तर त्याच्यातून हे किती इनएफिशियंट आहे हे अजूनच समोर येत चाललं आहे. तुळशीबागेत येणाऱ्या ग्राहकांसाठी आता पार्किंग हब ॲप विकसित केलं जातं आहे. मला वाटतंय पुण्यातल्या कुणालाही हे सांगण्याची गरज नाही की तुळशीबागेत जाणं किंवा लक्ष्मी रोडला जाणं तर ह्यासाठी पार्किंग शोधणं हे किती कठीण काम आहे हे सर्वांनाच माहिती आहे. एका ग्राहकाला जाणाऱ्या सर्वात आधी हाच प्रश्न असतो की तुळशीबागेत जायचं तर पार्किंग कुठं करायचं, तर या समस्येवर आता तुळशीबागेतल्या व्यापाऱ्यांनीच उत्तर शोधून काढलंय. महालक्ष्मी मेट्रो सोसायटीचं 2015 वाहनं लावण्याची क्षमता असलेलं पार्किंग आता नागरिकांसाठी उपलब्ध करून दिलं जाणार आहे आणि या सोसायटी गाडी लावायची आणि त्याचे पैसे व्यापारी देणार आणि पुणेकर आहेत ते बिनधास्त तिथे गाड्या लावून खरेदी करू शकतील. तर हा होता आजचा सकाळ. याचबरोबर इंडी जर्नलचा आजचा न्यूजपेपर राऊंडअप आम्ही इथंच थांबत आहोत. दररोज आमचा राऊंडअप बघत राहण्यासाठी आम्हाला फेसबुकवर नक्की फॉलो करा आणि इंडी रेडिओ हे आमचं ॲप डाऊनलोड करायला विसरू नका. धन्यवाद.